नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे व्हेरिकोज वेन्स, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर अपर्णा बिरारी. डॉक्टर, तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार डॉक्टर अपर्णा बिरारी. बद्दल सांगायचं झालं तर त्या स्वतः नम्मा होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून गेले 2 ते 3 वर्ष कार्यरत आहेत, आणि आपण आज कार्यक्रमामध्ये त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत व्हेरिकोज वेन्स विषयी. परंतु विषय समजून घेण्याआधी थोडंसं नम्मा होमिओपॅथीबद्दल सांगायचं झालं तर नम्मा होमिओपॅथीबद्दल म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून 21 शाखा आहेत. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मुंबईत दादर, ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड आणि अकोला या ठिकाणी नम्मा होमिओपॅथीच्या ब्रांचेस आहेत. तिथे सगळीकडे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही देखील स्क्रीनवरती जे नंबर दिले आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता, डॉक्टरांशी बोलू शकता, संपर्क साधू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांना भेटू शकता. त्याचबरोबर आज आपण जरी व्हेरिकोज वेन्स बद्दल बोलणार असलो तरी इतरही आजार जसे की पीसीओडी असेल, थायरॉइड असेल, अर्थरायटिस असेल, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स असतील किंवा इतरही कुठलेही तुमचे क्रॉनिक आजार असतील तर तुम्ही नक्कीच नम्मा होमिओपॅथीच्या युनिक ट्रीटमेंटद्वारे तुमचे सगळे आजार बरे करू शकता. आणि त्याकरता लवकरात लवकर तुम्हाला फक्त नम्मा होमिओपॅथीच्या नजीकच्या शाखेत जायचं आहे आणि या तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्यायची आहे. नम्मा होमिओपॅथीच्या या ट्रीटमेंटद्वारे आतापर्यंत अनेक रोगांचे असंख्य रुग्ण अतिशय बरे झालेले आहेत आणि एक सुंदर जीवन जगतायत, त्यामुळे तुम्ही सुद्धा यांच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा लवकरात लवकर लाभ घ्या, उपचार सुरू करा आणि एक तणावमुक्त एक चांगलं आयुष्य जगायला सुरुवात करा. प्रेक्षको, पुन्हा एकदा समजून घ्या आजचा जो आपला विषय तो म्हणजे व्हेरिकोज वेन्स हा विषय काय आहे आपण समजून घेऊया. थेट डॉक्टरांकडे जाणार आहोत आणि आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, मी जसं म्हटलं सर व्हेरिकोज वेन्स विषय आज आपण बोलणार आहोत, अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण आज जर का आपण बघितलं तर व्हेरिकोज वेन्स फक्त जास्त वयातल्या लोकांमध्ये न दिसता अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा दिसायला लागलेलं आहे, त्याकडे आपण येऊच्या. परंतु सुरुवातीला थोडंसं प्रेक्षकांना आपण समजावून सांगूया व्हेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय. हो, व्हेरिकोज वेन्स ही नक्की समस्या काय आहे आणि याच्यामध्ये काय घडतं आणि याची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं ना, आम्ही आमच्या नम्मा होमिओपॅथीमध्ये बघतो पेशंट जेव्हा येतात ना तेव्हा ते एकदम व्हेरिकोज वेन्सच्या 3rd किंवा 4th स्टेजमध्ये असतात. तर असं बाकीच्यांच्या बाबतीत तरी घडू नये म्हणून याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आणि मोस्ट ऑफ द लोकांना तर माहीतच नसतं की व्हेरिकोज वेन्स म्हणजे नक्की काय आहे, तर त्याच्यामुळे याची आपण आज माहिती घेऊया. तर व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय, तर हा एक आपल्या शरीरातल्या रक्तभिसरणाच्या प्रक्रियेमधला एक भाग आहे. म्हणजेच आपल्या शरीरात जे ब्लड सर्क्युलेशन असतं त्यातलाच हा एक भाग आहे. यामध्ये नक्की घडतं काय की जेव्हा हे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही तेव्हा व्हेरिकोज वेन्स व्हायला सुरुवात होते. तर त्यासाठी ब्लड सर्क्युलेशन, नॉर्मल ब्लड सर्क्युलेशन काय आहे हे आधी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर जे ब्लड सर्क्युलेशन असतं त्याच्यामध्ये मुख्यतः 2 प्रक्रिया घडतात. तर पहिली प्रक्रिया जी असते त्यात काय घडतं की जे आपलं हृदय असतं ते जे आपल्या शरीरातलं जे शुद्ध रक्त असतं ते पूर्ण शरीराकडे पोहोचवण्याचं काम करतं. तर ही झाली पहिली प्रक्रिया. आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे काय की आपल्या बाकीच्या शरीरामध्ये जे अशुद्ध रक्त आहे ते लंग्स कडे वाहून नेण्याचं काम केलं जातं. ठीक आहे, तर आता हे जे 2 मेन प्रक्रिया आहेत तर ह्या घडण्यासाठी काय होतं की जे शुद्ध रक्त आहे म्हणजे ज्याला आपण ऑक्सिजनेटेड ब्लड असं म्हणतो हे जेव्हा हृदयाकडून शरीराकडे पोहोचवलं जातं ते पोहोचवण्याचं काम जे आहे ते आर्टरीज करतात ज्याला आपण धमनी असं म्हणतो. आणि जे अशुद्ध रक्त आहे ते वाहून नेण्याचं काम वेन्स करतात त्याला आपण शिरा असं म्हणतो. ठीक आहे, तर हा जो व्हेरिकोज वेन्स आजार जो आहे तो आपल्याला मोस्टली पायांमध्ये बघायला भेटतो. ठीक आहे, तर पायांमध्ये काय घडतं की जे पायांमधल्या ज्या शिरा असतात, ठीक आहे, तर ज्या शिरा आहेत त्यांना काय करावं लागतं की जे अशुद्ध रक्त आहे ते शरीराच्या विरुद्ध दिशेने त्यांना म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेने वाहून न्यावं लागतं. आणि त्या वाहून नेण्यासाठी नक्कीच त्यांना कोणाचरी मदत लागणारच आहे. ठीक आहे, तर समजा आपली ही जी वेन आहे, समजा हा व्हेरिकोज वेन्सचा जो सर्कमटन्स आहे तर याच्यामध्ये वाल्व्स असतात. ठीक आहे, तर ह्या ज्या वाल्व्स आहेत ना याला आपण मराठीत झडपा असं म्हणतो. ठीक आहे, तर जेव्हा या वेन्स मधलं रक्त वर जातं, ठीक आहे, तर जेव्हा वर जातं तेव्हा ह्या वेन्स ज्या आहेत त्या ओपन होतात. ठीक आहे, वाल्व्स, वेन्सच्या ज्या वाल्व्स असतात त्या ओपन होतात आणि ओपन झालं की रक्त वर जातं. ठीक आहे, गेलेलं रक्त पुन्हा मागे येऊ नये म्हणून त्या वाल्व्स पुन्हा बंद होतात. पण जेव्हा ह्या वाल्व्स ज्या आहेत ना ह्या जेव्हा प्रॉपर क्लोज होत नाही त्या तशाच्या तशा जेव्हा ओपन राहतात तेव्हा व्हेरिकोज वेन्स व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय होतं की जे रक्त आहे ते हळूहळू तसंच खाली पायांमध्ये जमा व्हायला सुरुवात होते आणि व्हेरिकोज वेन्सला सुरुवात होते. व्हेरिकोज वेन्स जे आहे ना हे मोस्टली आपल्याला कोणामध्ये दिसून येतात जे कंटिन्यू पायाचा वापर करतात किंवा जे कंटिन्यू उभं राहून जे काम करतात अशा लोकांमध्ये आपल्याला व्हेरिकोज वेन्स दिसून येतो. तर एकूणच डॉक्टर आपण आज व्हेरिकोज वेन वरती चर्चा करतोय. ही चर्चा ऐकत असताना अनेक प्रेक्षक आहेत, त्यांचेही काही प्रश्न आहेत ते आपल्यासोबत जोडले जात आहेत. आपण त्यांचे प्रश्न ऐकूया, त्यांनाही उत्तर देऊया. नमस्कार, बोला, काय प्रश्न आहे तुमचा?
हॅलो, नमस्कार मॅम. मी सुजाता साळुंके बोलतेय. मॅम, 4 वर्षापूर्वी ना माझ्या पायामध्ये खूपच जास्त अचानक सूज आली आणि थोडा पाय काळसर पडला होता. खूपच वेदना झाल्या म्हणून मी डॉक्टरकडे जाऊन चेकअप केल्यावर कळालं की माझ्या पायात रक्ताची गाठ झाली आहे आणि तेव्हापासून रक्त पातळीची गोळी चालू आहे मला. तर काय होतं ना की अधूनमधून त्रास चालू आहे आणि शिरा पण फुगलेला आहे. तर याच्यासाठी होमिओपॅथी मध्ये इलाज असेल तर मला सांगा ना जरा. नक्की नक्की. हो, नक्कीच. काय आहे की तुम्ही जो त्रास सांगितलेला आहे त्या जी रक्ताची जी गाठ झालेली आहे, कधी कधी काय होतं याला आपण डीव्हीटी असं म्हणतो, म्हणजेच डीप वेन थ्रोम्बोसिस असं म्हणतो. थ्रोम्बोस म्हणजे काय की रक्ताची गाठ तयार होते, आणि डीप वेन म्हणजे काय की ज्या शिरा आहेत, ज्या एकदम आतल्या शिरा असतात, ज्या मोठ्या शिरा असतात, ज्या एकदम जास्त प्रमाणात अशुद्ध रक्त वाहून नेण्याचं काम करत असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा गाठ तयार होते तेव्हा ती सुपरफिशियली म्हणजे बाहेरून दिसून येत नाही पण ती आतमध्ये असते. तर अशा वेळेस तुम्हाला बाहेरून काही जाणवत होणार नाही पण ते आतमध्ये असल्यामुळे तुमचे पाय दुखणं, जे तुम्ही आत्ताच लक्षणं सांगितली तर ही त्याचीच लक्षणं आहेत. तर तुम्ही तुमच्या जवळच्या ब्रांचला, जी नमा होमिओपॅथीची जवळची जी ब्रांच असेल तिथे तुम्ही एकदा भेट द्या. तुमच्या भेट दिल्यानंतर आमचे डॉक्टर तिथे तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुमची जी केस आहे त्यावर अगदी सखोलपणे असा त्याच्यावर उपाय काढतील, त्याचा अभ्यास करतील. तर तुम्ही तुमच्या जवळच्या ब्रांचमध्ये नम्मा होमिओपॅथीमध्ये भेट द्या. आमचे डॉक्टर नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि तुमच्या तुमची जी केस आहे तिच्यावर सखोल अभ्यास करतील आणि तुम्हाला अगदी छानरित्या उपचार पद्धती. नम्मा होमिओपॅथीबद्दल म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून 21 शाखा आहेत. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मुंबईत दादर, ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड आणि अकोला या ठिकाणी नम्मा होमिओपॅथीच्या ब्रांचेस आहेत. तिथे सगळीकडे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही देखील स्क्रीनवरती जे नंबर दिले आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता, डॉक्टरांशी बोलू शकता, संपर्क साधू शकता आणि आपण पद्धतीने समजावून सांगितलं की वेरिकोज वेन्स म्हणजे एक्झॅक्टली काय. परंतु तुम्हाला तेच विचारायचं, जसं तुम्ही उल्लेख केलात की वेरिकोज वेन्स पायामध्ये दिसून येतात, परंतु त्याच्या काही स्टेजेस असतात का, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला आत्ताच सुरुवात झाली आहे का आपण आणखीन वेगळी स्टेज गाठलेली आहे. खूप पेशंट्समध्ये जेव्हा हा वेरिकोज वेन्स हा जो आजार आहे तो जो सुरुवात होते तर त्यांना कळूनही येत नाही किंवा त्यांना माहीतही नसतं की आपल्याला हा आजार आहे आणि याचे टाईप्स नाही आहेत तर याच्या काही स्टेजेस आहेत. कारण हा जो आजार असतो ना हा सुरुवातीला हळूहळू पुढे वाढत जातो. सर, पहिली स्टेज म्हणजे काय की जेव्हा वेरिकोज वेन्स मध्ये हळूहळू जेव्हा रक्त साठायला लागतं तेव्हा ते हळूहळू जे त्वचेच्या जे पृष्ठभागावरच्या ज्या बारीक बारीक ज्या शिरा असतात त्या पृष्ठभागावर दिसायला लागतात आणि त्यांचा कलर जो असतो तो लाल, हिरवा किंवा निळा किंवा जांभळ्या रंगाच्या त्या बारीक बारीक शिरा ज्या असतात त्या अगदी म्हणजे कोळीचं जसं जाळं असतं त्या जाळ्यासारख्या त्या आपल्याला मांडींमध्ये किंवा पोटांमध्ये दिसायला लागतात. आणि बघायला गेलं तर ह्या स्टेजमध्ये पेशंटला काही लक्षणही दिसत नाही किंवा काही त्रासही होत नाही. त्याच्यामुळे मोस्टली ह्या स्टेजमध्ये लोकांकडून ह्या आजारामध्ये दुर्लक्ष केलं जातं. ठीक आहे, आणि दुर्लक्ष झाल्यामुळे काय होतं की हा जो आजार आहे हा पुढच्या स्टेजला जातो. ठीक आहे, तर पुढच्या स्टेजमध्ये काय असतं ज्याला आपण टिपिकल वेरिकोज वेन्स म्हणतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं की जे रक्त आता हळूहळू जे साचलेलं आहे ते अगदी पूर्णपणे शिरांमध्ये भरतं आणि त्या शिरा फुगतात आणि ते फुगल्यामुळे काय होतं की त्या अगदी दोरखंडासारख्या जाड ज्या दिसू लागतात, अगदी म्हणजे तुम्ही त्वचेला बघायला गेलं तर तुमच्या हाताला सुद्धा त्या वेन्स लागतात आणि याच्यामध्ये थोडंफार कधीतरी पायाला पेन होणं वगैरे. तर पेशंट्सकडून काय होतं की त्यांना असं वाटतं की आज आपण जास्त काम केलेलं आहे, एक्झॉस्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला आज पेन होतंय. तर ते थोडंफार काहीतरी मॉडर्न मेडिसिनची मदत घेणार आणि ते इग्नोर होतं आणि इग्नोर झाल्यामुळे काय होतं की हा जो आजार आहे हा पुढच्या स्टेजला जातो. तर थर्ड स्टेज म्हणजे काय असते त्याला आपण लेग एडिमा असं म्हणतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं, पायाला सूज येते, पायामध्ये रात्री झोपेमध्ये पेटके येतात, गोळे येतात, तर अशा प्रकारची लक्षणे आपल्याला दिसून यायला लागतात. जसं मी सुरुवातीला म्हटलं की जे नमा होमिओपॅथीमध्ये जे पेशंट्स येतात ते मोस्टली आम्हाला थर्ड किंवा फोर्थ स्टेजमध्येच दिसून येतात. तर ह्या ज्या पहिल्या 3 स्टेजेस असतात ह्या मोस्टली पेशंटकडून इग्नोरच होऊन जातात, म्हणजे दुर्लक्षितच केल्या जातात, त्यांना समजतच नाही. तर जेव्हा ते फोर्थ स्टेजमध्ये जातं तेव्हा काय घडतं, हा जेव्हा हे साठलेलं रक्त जे असतं ते जेव्हा बाहेर पडू लागतं आणि ते बाहेर पडल्यामुळे काय होतं की जो त्वचेचा रंग आहे तो बदलतो. म्हणजे काय होतं की त्याच्यावर आपल्याला बारीक बारीक किंवा मोठे असे डाग दिसायला लागतात. ते एक ब्राऊन कलरचे असणार किंवा काळ्या कलरचे असतील तर अशा प्रकारे हळूहळू तो पाय काळवंडायला लागतो आणि अशा वेळेस काय होतं त्या पायाला खूप खाजही सुटते आणि खाज सुटल्यामुळे पेशंट काय करतात की तात्पुरता काहीतरी ऑइंटमेंट लावणार, क्रीम लावणार, मलम लावणार आणि त्याच्यामुळे मग ते तात्पुरता त्याला सप्रेस करतात. ते सप्रेस झाल्यामुळे काय होतं की त्याला पुढे अजून स्किन खराब व्हायला लागते, तिथली जी त्वचा असते ती अजून खराब होते. त्याच्यावर आपण म्हणू शकतो की राखाडी किंवा ब्राऊन कलरचा असा लेअर निर्माण व्हायला लागतो आणि तो जो आजार असतो त्याला आपण वेरिकोज एक्झिमा असं म्हणतो.
होतो, तर यामध्ये होतं काय की मोस्टली पेशंट जे असतात ते त्याला एक्झिमा म्हणजे त्वचेचा विकार म्हणून असं समजून त्याला त्याच्यावर ट्रीटमेंट देतात. आणि पण जे मूळ कारण जे असतं, कारण हे जे घडतंय ते व्हेन्सचं जे सर्क्युलेशन आहे ते प्रॉपर होत नाहीये त्याच्यामुळे हे घडतंय, तर ते दुर्लक्षित केलं जातं आणि ते व्हेरिकोज एक्झिमाला भाग पडतं. तर हे आणि याचा पुढचं स्टेज म्हणजे त्याला आपण व्हेरिकोज अल्सर असं म्हणतो. ठीक आहे, जेव्हा ह्या सगळ्या स्टेजेसमध्ये तुम्ही एकदाही उपचार घेत नाही किंवा व्यवस्थित तुम्ही उपचार पद्धती करत नाही तेव्हा हा आजार जो असतो तो पुढच्या स्टेजला जातो, म्हणजे शेवटची स्टेज आपण याला म्हणतो. यामध्ये काय होतं की आता हे जे इतक्या दिवसांचं जे रक्त साठून साठून आहे आणि ती जी शीर जी आहे ती एकदम फुगलेली असते, आता इला थोडा जरी धक्का लागला किंवा काही झालं, नखाने तुम्ही खाजवलं तर ती फुटते, आणि ती फुटल्यामुळे काय होतं की ते तिथून जे रक्त बाहेर पडतं ना त्याला थांबवणं खूप मुश्किल असतं, ते लवकर थांबलं जात नाही आणि मग हळूहळू त्या त्वचेवर तिथे जखम व्हायला सुरुवात होते. आणि तिथली जी जखम असते, कोणाला अगदी छोटी जखम होते, कोणाला खूप मोठ्या जखमा होतात. नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही बघतो की पेशंटला अगदी पूर्ण पायभर पूर्ण जखम झालेली असते आणि त्या जखमेतून पूर्णपणे डिस्चार्जेस बाहेर येतात, म्हणजे काही पस असतो, काही रक्त असतं, कधी कधी पाणी असतं, तर अशा प्रकारे ती जखम पूर्णपणे खराब झालेली असते. तर अशा वेळेस तिला बरं करायला खूप वेळ जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की पेशंटची पण जी दैनंदिन जीवनशैली आहे ती पण त्यांची बदलते. तर अशा प्रकारे काय होतं की पेशंटला हे जे व्हेरिकोज व्हेन्सचा जो आजार आहे हा हळूहळू जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर तुम्ही वेळच्या वेळी बरा नाही केला तर हा हळूहळू अशा प्रकारे पूर्णपणे ह्या स्टेजपर्यंत जातो. नक्की, जसं तुम्ही आता सांगितलं की याच्या चार स्टेजेस आहेत आणि एक एक स्टेज आपण जर का पुढे गेलो दुर्लक्ष करत गेलो तर मला वाटतं हा आजार आणखीन गंभीर होऊ शकतो. परंतु त्याच मग गांभीर्याकडे बघताना आपण कसं बघायचं की कॉम्प्लिकेशनच्या दृष्टिकोनातनं व्हेरिकोज व्हेन्समध्ये काही होऊ शकतं? हो, व्हेरिकोज व्हेन्सचं कसं असतं की कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय, जर आता मी तुम्हाला सांगितलं की हे रक्त जमा होत आहे आणि हे रक्त जमा होऊन ना याच्यामध्ये काय होतं की रक्ताच्या गाठी व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, तर जेव्हा रक्ताच्या गाठी व्हायला सुरुवात होते तर ह्या ज्या गाठी आहेत कधी कधी पूर्ण ज्या आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे म्हणजेच आपल्या शरीरात त्या पसरतात. ठीक आहे, आणि जर ही चुकून गाठ जी असते ही चुकून जर आपल्या मेंदूपर्यंत म्हणजे ब्रेनपर्यंत जर पोहोचली तर पेशंटला मोस्टली ब्रेन स्ट्रोक किंवा आपण त्याला पॅरालिसिसचा अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. आणि हेच जर जी रक्ताची गाठ आहे ही जर हृदयाकडे गेली तर त्यांना हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस पण जास्त असतात. ठीक आहे, आणि जर ही जी रक्ताची गाठ आहे ही लंग्समध्ये गेली म्हणजे फुफ्फुसांमध्ये गेली तर पेशंटला पल्मोनरी एम्बोलिझम होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेस पेशंटला श्वास घ्यायलाही त्रास होतो. तर अशा प्रकारचे मोठे मोठे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून ह्या आजाराला जर तुम्हाला आत्ताच सुरुवातीला कळत असेल की हा आपल्याला आजार आहे तर तुम्ही नम्मा होमिओपॅथीला एकदा नक्कीच भेट द्या, म्हणजे आपण त्याच्यावर लवकरात लवकर उपचार पद्धती चालू करू. अगदीच, पण मला सगळ्यात महत्वाचं डॉक्टर तुम्हाला पुढे जाऊन हे विचारायचंय की आता आपण व्हेरिकोज व्हेन्स बद्दल एवढं समजून घेतलंय परंतु सगळ्यात महत्वाचा भाग राहिला तो म्हणजे कारण, म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स होण्यामागे नेमकी कारण काय असू शकतात? कसं असतं की व्हेरिकोज व्हेन्स हा काय मुळात आपल्याला जास्त प्रमाणात हा पायांमध्ये दिसून येतो, तर याची कारण म्हणजे काय मुख्यतः काही कारण असतात. पहिलं कारण म्हणजे काय ती लठ्ठपणा. ठीक आहे, आजकालचं जे बैठे काम आहे, बसून जे घरात काम केलं जातं, म्हणजे जे आपण बोलतो की वर्क फ्रॉम होम चालू झालेत आजकाल, तर त्या वर्क फ्रॉम होम मुळे काय होतं की आपण तिथल्या तिथेच बसून असतो, व्यायाम होत नाही आणि व्यायामाच्या अभावामुळे आपल्यामध्ये ओबेसिटी येते, वजन वाढत जातं आणि वजन वाढलं की आपल्या शरीराचा जो सगळ्यात वजन कॅरी करणारा जो महत्वाचा भाग असतो तो म्हणजे पाय, आणि त्याच्यामुळे काय होतं की व्हेन्सवर आपल्याला ताण पडायला लागतो आणि त्याच्यामुळे आपण व्हेरिकोज व्हेन्सला हे होतो. तर दुसरे अजून काही कारण म्हणजे काय, महिलांमध्ये हा आजार पुरुषांपेक्षा जास्त दिसून येतो. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की जी प्रेग्नन्सी असते, ठीक आहे, तर प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा महिलेचं वजन नक्कीच वाढतं, हा आजार मेल्सपेक्षा फिमेल्समध्ये जास्त दिसून येतो. कारण काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये महिलेचं वजन जास्त वाढतं, तर प्रेग्नन्सीमध्ये काय होतं जेव्हा त्यांना 5वा 6वा महिना सुरू होतो तर त्या महिन्यांपासून तिचं वजन वाढतं आणि जास्त वजन वाढलं की नक्की पायांवर भार येतोच, मग तेव्हा तिला पायाला सूज येणं, खाज येणं, तर अशा प्रकारचे त्या आणि त्या व्हेन्स फुगतात मग त्यांच्यावर प्रेशर पडल्यावर. तर त्यामुळे महिलांमध्ये हे एक कारण असतं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे की ते जे हाय हिल्स वापरतात, ठीक आहे, तर हाय हिल्स वापरल्यामुळेही पायांवर आपल्या प्रेशर येतो, तर त्यामुळेही व्हेरिकोज व्हेन्स होतात. दुसरी गोष्ट म्हणजे की आजकालचे जे फॅशनमध्ये जे टाईट कपडे जे वापर
वापरले जातात, ठीक आहे. तर ते वापरू नये, पण त्याच्यामुळे काय होतं की जे आपल्या ज्या पायाच्या ज्या वेन्स असतात त्यांच्यावर कंप्रेशन येतं, म्हणजे त्या दाबल्या जातात आणि त्यांचं जे प्रॉपर सर्क्युलेशन व्हायला. स्मोकिंगमुळे पण काय होतं की आपल्या ज्या ब्लड वेसल्स असतात त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे ज्या ब्लड वेसल्स असतात ते त्यांच्या मूळ आकारापेक्षा बारीक होत जातात आणि त्याच्यामुळे जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते व्यवस्थित होत नाही. तर तेही एक कारण असतं ज्याच्यामुळे आपल्याला व्हेरिकोस वेन्स होऊ शकतात. दुसरी कारण म्हणजे काय की जे कंटिन्यू उभं राहून काम करतात, म्हणजे की शिक्षक वर्ग झाला, पोलीस वर्ग झाला, यांच्यामध्ये ही व्हेरिकोस वेन्सची प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतात. किंवा जे लोक जास्त जिम करतात, ओव्हर एक्सरसाइज, आपण म्हणतो की हा निसर्गाचा नियमच आहे की एखादी गोष्ट तुम्ही अति केली की त्याचा परिणाम वाईटच होतो. तर तसंच जर तुम्ही ओव्हर एक्सरसाइज केली तर त्याच्यामुळेही तुमच्या वेन्सवर परिणाम होतात. दुसऱ्या गोष्टी म्हणजे काही बैठे काम आले ज्याच्यामध्ये तुम्ही पायांचा वापर जास्त करतात, म्हणजे टेलरिंग वर्क झालं किंवा ड्रायव्हिंग झालं, अशा लोकांमध्ये अशा वर्गामध्येही आपल्याला व्हेरिकोस वेन्स जास्त प्रमाणात बघायला मिळतात. नक्कीच डॉक्टर, आपल्याला पुढचा फोन आलेला आहे, आपण त्यांचे प्रश्न समजून घेऊया. नमस्कार, बोला. माझं नाव प्रिया आहे. अंदाजे माझं वय 40-45 आहे. 2-3 वर्षापूर्वी मला व्हेरिकोस वेन्सचं निदान करण्यात आलं होतं. त्यावर मला सर्जरी, शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. परंतु आज परत मला त्याच भागात एक नस फुगलेली अशी जाणवते. तर मग ह्या विषयावर मला होमिओपॅथीच्या उद्देशाने काय उपचार मिळू शकतील ह्याची जाणकारी घ्यायची होती. नक्कीच, तुम्ही जे लक्षणं सांगत आहात त्याच्यामध्ये काय होतं की एकदा सर्जरी झाली आहे तुम्हाला त्या अभावी जावंही लागलं असेल, कारण ती स्टेज तेवढी पुढे पोहोचली असेल. पण कधी कधी काय होतं की जे सर्जरी करून काय होतं की तिथले जे फक्त सर्क्युलेशन जे स्टॉप झालेलं आहे किंवा ज्या रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत त्या त्यांनी फक्त काढलेल्या आहेत, पण आता हे पुन्हा उद्भवतं आहे कारण आपल्याला जे वाल्स कमकुवत झालेले आहेत त्याच्यावर आपल्याला मेन ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं जे सर्क्युलेशन आहे ते प्रॉपर होईल आणि तुमच्या ज्या शिरा आहेत त्या अगदी व्यवस्थितरित्या स्ट्रॉंग होतील. तर तुम्ही नम्मा होमिओपॅथीला भेट द्या, आपण त्याच्यावर नक्कीच उपचार पद्धती करूया. डॉक्टर, आपण समजून घेतलं एक्झॅक्टली व्हेरिकोस वेन्स काय, आपण प्रेक्षकांना समजून सांगितलं, त्याचे स्टेजेस सांगितल्या, कारण सांगितली. सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो आता म्हणजे ट्रीटमेंटचा, कारण आपल्याकडे असे असंख्य पेशंट नम्मा होमिओपॅथीमध्ये आलेले आहेत व्हेरिकोस वेन्स घेऊन आणि आज बरे झालेले आहेत आपल्याकडे. पण एकूणच नम्मा होमिओपॅथीची ट्रीटमेंट किंवा लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असते स्पेशली व्हेरिकोस वेन्स साठी? हो, नक्कीच. नम्मा होमिओपॅथीने इम्युनिजेनिक मायाजमॅटिक 6th generation असं एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. आमची जी रिसर्च टीम आहे त्यांनी हा ऍडव्हान्स फॉर्म्युला तयार केलेला आहे, ज्यामध्ये आपण जी ट्रीटमेंट असतो तिच्यामध्ये पूर्णपणे सखोल आपण अभ्यास करून हा पेशंटला आपण उपचार पद्धती देत असतो. तर आपण समजून घेऊ की नक्की ही जी टर्म आहे, हा जो फॉर्म्युला आहे तो नक्की काय आहे. तर इम्युनोजेनिक म्हणजे काय, यात दोन शब्द आहेत. पहिला म्हणजे की इम्युनिटी, म्हणजे तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती जी असते सगळ्यात पहिले तिचं काय ती वाढवणं गरजेचं आहे. कारण काय होतं की तुम्हाला ऑलरेडी त्रास असल्यामुळे, आणि एकच त्रास आपल्याला नसतो, आपल्या शरीरात एकाच वेळेस खूप सारे अनेक आजारही असतात, तर त्याच्यामुळे ती जी खालवलेली रोगप्रतिकारक शक्ती असते तिला वाढवणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपले जे मेडिसिन्स असतात पहिले त्या लेवलला जाऊन काम करत असतात. दुसरं जेनिक म्हणजे काय की काही आजार आपले असे असतात की ते अनुवंशिक गुणांमुळे आपल्यामध्ये आलेले असतात, तर ते पुढे जाऊ नये किंवा त्यांचं जे अनुवंशिक अजून दुसरे आपल्याला काही आजार आलेले आहेत ते तिथेच थांबवा म्हणून आपण हे इम्युनिजेनिक असे मेडिसिन्स आपण पेशंटमध्ये वापरतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय की मायाजमॅटिक म्हणजे काय की होमिओपॅथीमध्ये हा भाग खूप जास्त प्रमाणात वापरला जातो कारण तो गरजेचा असतो. तर मायाजमॅटिक म्हणजे काय, जिथे तुमच्या पेशंटचं कॉन्स्टिट्यूशन बघितलं जातं. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय की पेशंटचा मेंटल आणि फिजिकल मेकअप हा बघितला जातो. तर फिजिकल मेकअप म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पेशंटचे जे सिमटम्स असतात त्यांची जी लक्षणे असतात ती आपण लक्षात घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय मेंटल मेकअप म्हणजे काय असतं की पेशंटचा जो स्वभाव आहे, आपण असं मानलं जातं की आपल्या आयुष्यात जे ताणतणाव आहेत त्याचाही कुठेतरी परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्याच्यामुळे काय होतं की पेशंटची जी जीवनशैली आहे, जो त्याच्या आयुष्यातला जो ताणतणाव आहे, ह्या गोष्टीही आपण ह्या ट्रीटमेंट पार्टमध्ये आपण त्याला इन्क्लूड करतो आणि त्यानुसार आपण मेडिसिन्स देतो. लास्ट जे म्हणतो आपण की 6th generation म्हणजे काय की हा जो आजार आहे त्याला आपण इथेच थांबवला पाहिजे आणि तो पुढे जायला नको, म्हणून त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण मेडिसिन्स देतो. तर अशा प्रकारे इम्युनिजेनिक मायाजमॅटिक 6th generation नावाचं जे आपण फॉर्म्युला बनवलेला आहे त्या पद्धतीने आपण नम्मा होमिओपॅथीमधल्या सगळ्या पेशंटला ट्रीटमेंट देतो आणि बरेचसे पेशंट या नम्मा होमिओपॅथीमध्ये अगदी व्यवस्थितरित्या छान बरे झालेले आहेत आणि ते त्यांचं आयुष्य सुखद जगत आहेत. तर मी नक्कीच म्हणेन सगळ्यांना की एकदा तरी भेट द्या. अगदी नक्की, तुम्ही जसं म्हणाल तसं की ट्रीटमेंट पार्ट अत्यंत महत्वाचा आहे आणि आपल्याकडे एक इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट असते, एक इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच असतो आणि त्या अनुषंगाने ही सगळी ट्रीटमेंट होते. आता व्हेरिकोस वेन्स होऊ नये
याकरता जाता तर तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा काही प्रिकॉशन घेता येऊ शकेल का, कारण प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर देन क्युअर असं म्हटलं जातं. असं म्हटलंच जातं आणि असंच आहे. तर त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मी मेन कारण सांगितलं ते म्हणजे वजन वाढणं म्हणजे ओबेसिटी. तर सगळ्यात पहिले तुम्हाला वजन कमी करणं गरजेचं आहे. तर वेट लॉस ही एक प्रिकॉशन्स आहे. दुसरं म्हणजे की नियमित जर तुम्ही व्यायाम करत असाल, एक्सरसाइज करत असाल तर तुमच्यासाठी खूप बेटर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की जे कंटिन्यू उभं राहून काम करतात त्यांनी ऍटलीस्ट काय केलं पाहिजे की मध्ये मध्ये ब्रेक घेऊन 10-15 मिनिटाचं तरी रिलॅक्समेंट घेतलं पाहिजे. आणि जे कंटिन्यू सिटिंग वर्क करतात त्यांनी थोडंफार मध्ये मध्ये 10-15 मिनिटं थोडंफार चाललं पाहिजे किंवा पायांना चालना दिली पाहिजे. तर अशा प्रकारे हे काही प्रिकॉशन्स असतात जे तुम्ही घेतले पाहिजे. अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही रात्री झोपताना पायाखाली उशी घेतली पाहिजे. तर हे जे काही थोडेफार जे छोटे छोटे आपण म्हणू शकतो, तर तुम्ही हे जर छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच वेरिकोस वेन्स होऊ नयेत म्हणून तुम्हाला मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण हे प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. नक्कीच डॉक्टर, म्हणजे एकूणच आपण जर का बघितलं तर आज वेरिकोस वेन्स हा विषय आपण समजून सांगितलेला आहे प्रेक्षकांना, अगदी आपण त्याच्या सिम्टम्स पासून स्टेजेस पासून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नम्मा होमिओपॅथीची ट्रीटमेंट आहे, लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, ती आपण समजून सांगितलेली आहे. परंतु प्रेक्षकांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की जसं डॉक्टर म्हणाला तसं की हे सगळे जे आजार आहेत किंवा क्रॉनिक आजार आहेत ह्याच्यावरती होमिओपॅथीच्या माध्यमातून खूप चांगले उपचार होऊ शकतात. फक्त लवकरात लवकर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची, त्यांच्या सल्ल्याची आणि त्यांच्या उपचाराची गरज असते. आणि त्याकरता नम्मा होमिओपॅथीचे हे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्याकरता अवेलेबल आहेत. एकूणच नम्मा होमिओपॅथीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून 21 शाखा आहेत. लवकरच गुजरातमध्ये देखील नम्मा होमिओपॅथी आपल्या शाखा घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या स्क्रीनवरती जे नंबर दिलेले आहेत त्यावरती तुम्ही फोन करू शकता, डॉक्टरांना भेटू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि तुमचेही कुठलेही आजार असतील किंवा तुमचे क्रॉनिक रोग असतील तर तुम्ही त्याच्यावरती नम्मा होमिओपॅथीच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेऊन एक लवकरात लवकर चांगलं आयुष्य जगायला सुरुवात करू शकता. तर डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि वेरिकोस वेन्स या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी.